चुकून माझं रेकॉर्डिंग राहिलं तर ते मला सांगा, आठवण करून द्या, नाहीतर काय होतं की मग ते रेकॉर्ड होत नाही आणि नंतर परत मग ते 40-50 मिनिटं झाल्याशिवाय ते एक आवर कन्सिडर होत नाही. यस ओके, डझंट मॅटर. ओके, सो आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ द मिक्सचर, रिक्वायरमेंट ऑफ द मिक्सचर अँड वॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ मिक्सचर. नाव लेट अस मूव ऑन टू डिस्कस द नेक्स्ट पॉइंट, वेन टू यूज विच टाइप ऑफ मिक्सचर. ओके, रिक्वायर्ड वैल्यूज ऑफ एयर फ्यूल मिक्सचर फॉर डिफरेंट इंजिन कंडीशन. सो द एयर फ्यूल रेशियो सप्लाई टू द इंजिन डिपेंड्स अपॉन डिफरेंट कंडीशन. फॉर एग्जाम्पल, इंजिन स्टार्टिंग रिक्वायरमेंट इज 9:1. आता 9:1 म्हटलं तर रिच आहे का लीन आहे? कॅन समबडी टेल? रिच रिच, ऑब्विसली रिच. का रिच? कारण दिस नंबर 9 इज लेसर दॅन 14.7. बरोबर, हा नंबर जर लहान असेल तर आपण त्याला रिच असं म्हणतो. सो यू कॅन सी ओव्हर हियर, स्टार्टिंगला काय कंडिशन असती? स्टार्टिंगला गाडी थांबलेली आहे, बरोबर, इंजिन थांबलेलं आहे. आपल्याला काय करायचंय? इंजिन स्टार्ट करायचंय. आता इंजिन स्टार्ट करायचंय म्हणजे इंजिनचे सगळे पार्ट जे थांबलेले असतात त्याला आपल्याला मूव्ह करायला चालू करायचंय. समजा आता एखादी गोष्ट आपण आता ढकलतोय, असं ढकलतोय असं गृहीत धरा, आपल्याला एखादी गोष्ट ढकलायची. तर आपल्याला एखादी गोष्ट पळत असताना त्याला ढकलायला सोपं जाते का जी स्टेशनरी आहे त्याला ढकलायला जास्त अवघड जाते? कुठलं अवघड जास्त जाईल? कुठला जास्त अवघड जाईल? एखादी एक गोष्ट स्टेशनरी आहे त्याला स्टेशनरी मधून आपल्याला ढकलायचंय आणि एखादी गोष्ट ऑलरेडी पळत पळते आणि त्याला आपल्याला ढकलत राहायचंय, कुठली आपल्याला जास्त अवघड जाईल? कॅन एनीबडी टेल? स्टेशनरी वाली मूव्ह करा. ओके, वाय वाय कॅन एनीबडी वाय? Because it already in rest position. Yes. So here the concept of inertia comes into picture. Here the concept of inertia comes into picture. What is inertia? Inertia is a tendency of a body to remain in stationary if it is in stationary condition. And if it is in running condition, the inertia will try to remain in running condition. म्हणजे inertia काय करते? जर body सध्या stationary असेल तर ती stationary मध्ये राहायचा प्रयत्न करते. आणि जर आता रनिंग कंडिशन मध्ये असेल तर आपल्याला ती रनिंग कंडिशन मध्ये राहायचा प्रयत्न करते. त्या कंडिशनला आपण किंवा त्या टेंडन्सीला आपण इनर्शिया असं म्हणतो. बरोबर, सो इफ द बॉडी इज स्टेशनरी मीन्स ऑल द इंजिन पार्ट्स आर स्टेशनरी देन वी हॅव टू ओव्हरकम द इनर्शिया अँड देन वी आर एबल टू स्टार्ट इट मोशन. म्हणजे मोशन मोशन जर चालू करायचं असेल वी हॅव टू फर्स्ट ओव्हरकम द इनर्शिया देन अँड देन ओनली इट इज गोइंग टू मूव. And in order to overcome the inertia, we require huge amount of power, energy. And that is where, in order to start the engine, huge amount of energy is required. म्हणजे सुरुवातीला आपल्याला इंजिन चालू करायला जास्त एनर्जी लागते. Rather than सध्या पळत असलेल्या इंजिनला नुसतं चालू ठेवायचं आहे, त्या कंडिशनमध्ये त्याला एनर्जी कमी लागते. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय, तर इंजिन चालू करायचं असेल देन वी रिक्वायर मोर एनर्जी. वाय? बिकॉज वी हॅव टू ओव्हरकम द इनर्शिया ऑफ ऑल द पार्ट विच वेअर स्टेशनरी अँड वी हॅव टू स्टार्ट इट्स मोशन. त्या पार्टचं मोशन चालू करायचंय आपल्याला काय करून? इनर्शियाला ओव्हरकम करून. आणि म्हणून आपल्याला द रिक्वायरमेंट ऑफ द पॉवर इज गोइंग टू बी हाय. अँड इफ द पॉवर रिक्वायरमेंट इज गोइंग टू बी हाय, what should be the type of mixture which will be required? Kutla type cha mixture lagel aplyala? Kutla type cha mixture lagel? Lean lagel, stoichiometric. Aplyala gaadi chalu karayche starting condition madhe aplyala kutla type cha mixture dyav lagel? Rich mixture, obviously rich. Ka apli requirement power chi aahe. Okay, that is where we are saying when during engine starting we have to supply a mixture which is rich of the value of 9:1. Then during idling it requires again rich mixture up to 12:1.
still it is rich, but not as much rich as this. Barobar hyachyapeksha kami rich aahe. Mhanje jasa apan 14.7 cha javal jau tasa richness kami kami zala. 14 pasun jast jast lam lam jau mhanje value hi value kami 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 yil tasa tyala apan jast rich asa mhanto. Barobar tar he je richness thodshi kami aahe tyapeksha. But still we require rich mixture. Now in order to understand that, here we have to understand what is idling. Idling manje kay baga, idle ya shabdacha shabdasha artha kay rikama idle barobar idling ata manje aplyala no load condition madhe javalela apan engine run karto tyala apan idling asa mhanto. Udaharanartha tumhi bagitla asel tar baga लक्षात येत कधी बघितलं असेल तर तुम्ही एखाद्या वर्कशॉपच्या म्हणजे गाडी दुरुस्त करणाऱ्या वर्कशॉपच्या बाजूने गेला असेल तर तुमच्या कधी कधी लक्षात असेल की एखाद्या वेळेला गाडी अशी नुसतं चालू करून ठेवली असते डुक 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 नुसती अशी पळत असते गाडी म्हणजे नुसती चालू केलेली असते काय नाही गाडीवर काय नाही गाडी लोड नाही काय नाही स्टेशनरी गाडी आहे थांबवल्या स्टँडवर लावल्या नुसतं इंजिन चालू केले डुक 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 असं चालतं तर त्या कंडिशनला काय म्हणायचं आपल्याला आयडलिंग म्हणायचं बरोबर त्या कंडिशनला काय म्हणायचं आयडलिंग म्हणायचं सो दॅट आयडलिंग ऑल्सो रिक्वायर्स अ रिच मिक्सचर ऑफ 12:1 बरोबर नाव द वाय इट इज रिक्वायरिंग अ रिच मिक्सचर दॅट इज अ बिग क्वेश्चन इंजिनचं स्पीड तर कमी आहे पण तरी सुद्धा रिच मिक्सचर का लागते कारण इथं आपली जी जी पॉवर आहे ती पॉवर कशासाठी आपण युटिलाइज करतोय पूर्णपणे पिस्टनला खाली आणि वरती मूव्ह होण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे तेवढीच तयार करतोय परंतु इंजिनचं स्पीड कमी आहे जसं मी म्हणालो डुक 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 एवढं स्पीड आहे इंजिनचं जनरली किती स्पीड असतं आपण ऍक्सिलरेटर दिल्यानंतर म्हणजे एका सेकंडमध्ये कितीतरी वेळेला त्याचं पॉवर स्ट्रोक होत आहेत परंतु ज्या वेळेला मी डुक 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 म्हणतोय त्यावेळेला एक एक सायकलच्या मध्ये किती गॅप आहे बघा सो द नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स आर लेस बिकॉज द इंजिन स्पीड इज लेस मग त्या कमी पॉवर स्ट्रोक मध्ये कमी पॉवर स्ट्रोक मध्ये इंजिनला चालू ठेवायचं आहे आणि म्हणून जी काय पॉवर आपण त्या स्ट्रोक मध्ये तयार करणार आहे दॅट शुड बी हायर आणि म्हणून आपल्याला रिच मिक्सचर तयार करावं लागते द्यावं लागतं सो idling requires rich mixture starting requires rich mixture similarly idling also requires rich mixture next hang kay zalo okay next acceleration achanak gaadi palavtoy mi asa mala vatla ki achanak pudchya gaadila overtake karun pudha jao what I will do I will press the accelerator acceleration also requires rich mixture of around 12:1 ka suddenly mala tyacha speed vadvaycha hai gaadicha ata speed vadvaycha hai mhanje extra power energy la dyava lagel extra fuel dyava lagel extra fuel dili tar extra power tayar hoil ani extra power engine madhe tayar jhali tar achanak gaadichi speed vadel mhanje present inertia kay ahe to keep the vehicle in a running condition at that particular speed samjha ata 50 cha speed ne gaadi jate achanak mala tyala 70 80 90 cha speed ne nyaycha aahe what I say I am going to accelerate now why I have to accelerate and how I am going to accelerate I have to overcome the inertia corresponding to speed of 50 and go to next level that is 90 speed of 90 what is inertia inertia is a tendency to keep the moving body in a moving condition at that same speed आता इनर्शिया काय आहे 50 गाडी 50 स्पीडनच मूव्ह होत राहणार अशा असं असं त्या प्रयत्न करणार त्या टेंडन्सीला आपण इनर्शिया म्हणतोय परंतु त्या टेंडन्सीला ओव्हरकम करून आपल्याला काय करावं लागणार आहे 50 मध्ये न ठेवता त्याला तर आपल्याला 90 स्पीडनं पळवायचं आहे सो वी हॅव टू ओव्हरकम द इनर्शिया अँड वी हॅव टू इन्क्रीज द स्पीड अँड देअर फोर अगेन वी रिक्वायर रिच मिक्सचर we requires rich mixture of 12:1 during acceleration also so we require rich mixture during starting we require rich mixture during idling we require rich mixture during acceleration next engine economy requires lean mixture of
14.7 हा स्टॉइकोमेट्रिक होता, आता हा नंबर त्याच्यापेक्षा जास्त झाला. नाउ वी कॉल इट एज लीन मिक्सचर, वी कॉल इट एज लीन मिक्सचर. आता कशासाठी? इकॉनॉमी. जसं मी म्हणालो, गाडी आता हायवेला आहे, पुढे गाडी आहे, मागे गाडी आहे, आणि मला फक्त आता प्रवास करत राहायचा आहे. नो ओव्हरटेकिंग, नथिंग नथिंग नथिंग. त्याच्या मागे आपलं ते पुढची गाडी ज्या स्पीडनं चालली त्या सेम स्पीडनं माझी पण गाडी मला न्यायची. दॅट इज ऑल. ओके, अँड आय हॅव टू गो फॉर 100, 200, 300 किलोमीटर्स इन अ स्ट्रेच. सो व्हॉट विल बी माय रिक्वायरमेंट? माय रिक्वायरमेंट इज इकॉनॉमी. जास्तीत जास्त अंतर कमीत कमी फ्युएलमध्ये मला प्रवास करता आला पाहिजे. सो वी आय से माय रिक्वायरमेंट इज नाव इकॉनॉमी, अँड वेन इकॉनॉमी इज द रिक्वायरमेंट आय विल बी रिक्वायरिंग अ लीन मिक्सचर. नेक्स्ट, इंजिन फुल पॉवर रिक्वायर्स रिच मिक्सचर ऑफ 12:1. पॉवर वाढवायचे, लोड वाढले इंजिन वरती, गाडीमध्ये भरपूर लोड घेतला, ट्रक आहे, ट्रक मध्ये लोड जास्त टाकलं, व्हॉट विल बी द कंडिशन? कंडिशन इज दॅट नाव द व्हेकल इज गोइंग टू रिक्वायर ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवर टू प्रोपेल द व्हेकल. दॅट मीन्स आय हॅव टू सप्लाय मोर फ्युअल टू द इंजिन टू प्रोड्यूस मोर पॉवर. करेक्ट, अँड इन व्हॉट फॉर्म आय विल बी सप्लायिंग मोर फ्युअल टू द इंजिन? आय हॅव टू सप्लाय रिच मिक्सचर. सो यू कॅन सी वेन द power requirement is high power, then the mixture required is going to be rich. Okay, so I think ata saglyana tumcha doubt ajun vyavasthit clear zalela asel ki hita magashi ek term ala hota cruising. Hi ji economy sathi apan ji magashi condition sangitli mhanje running the vehicle continuously at a constant speed is called as cruising. जनरली आपण हायवेवरच्या रनिंगला क्रुझिंग असं म्हणतो, CRUSING क्रुझिंग. बरोबर, मागच्या एका स्लाइडमध्ये आपण हा क्रुझिंग हा शब्द वापरला होता. कुठं होता? येस, ऍक्सलरेशन हिअर, पार्ट लोड रनिंग क्रुझिंग कंडिशन. ओके, तर ही काय होतं? ही बेसिकली ही ह्या कंडिशनला आपण क्रुझिंग असं म्हणतोय. कुठल्या? हिअर इकॉनॉमी कंडिशन रिक्वायर्स लीन मिक्सचर. आपल्याला हायवेला जाते गाडी, एक ठराविक स्पीडनं पळवायचे, पण कंटिन्युअसली त्याच स्पीडनं पळवायचे, कमी करायचं नाही, जास्त करायचं नाही, आणि कंटिन्युअसली त्या स्पीडनं रन करत राहायचं. त्याला आपण क्रुझिंग मोड असं म्हणतो. सो ऍक्सलरेशन मोड, इकॉनॉमी मोड, पॉवर मोड, आयडलिंग मोड, स्टार्टिंग मोड, अशा वेगळ्या वेगळ्या मोडमध्ये आपल्याला रन करावं लागतं, अँड अकॉर्डिंगली वी हॅव टू सप्लाय डिफरंट मिक्सचर्स. नाव वी विल बी डिस्कसिंग अबाउट इन्फ्लमेबिलिटी लिमिट. आता ठीक आहे, हे सगळं बरोबर आहे, तुमचं म्हणणं आहे की रिच मिक्सचर द्यावं लागते, लीन मिक्सचर द्यावं लागते, सगळं मान्य आहे आपल्याला. पण समजा मला फ्युएल वाचवायचं आहे, मग मी असं करू शकतो का की माझी रिक्वायरमेंट, आता सायचोमेट्रिक रिक्वायरमेंट आपल्याला माहिती आहे, आपण आता 15 असं गृहित धरून बोलूया, 15 आहे, 15:1 ची आहे. मी काय केलं, 16, 17, 18 असं द्यायच्याऐवजी मी 22:23 दिलं, जास्त एकदम लीन केलं, म्हणजे मी थोडंच फ्युअल दिलं, चालेल का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला माझ्या गाडीचं स्पीड आहे ते मला आता असा मला हिमालयाचा असा खडा चढ चढायचा आहे, मग मी काय केलं, माझी जी फ्युअल रिक्वायरमेंट आहे आता मला काय फ्युअल रिक्वायरमेंटचं काय म्हणजे फ्युअल किती जळतं याच्याशी काही घेणं देणं नाही, मला फक्त ती चढ चढायला पाहिजे माझी गाडी. मग मी काय केलं, गाडीचं पेट्रोलची सप्लाय एवढं वाढवलं, एवढं वाढवलं की ते 14:15 ऐवजी मी आता त्याला 5:1 द्यायला लागलो. कोण आहे, कोण आहे स्लाइडवरती रेगा मारते, असं करू नका हो. कोण आहे ते? प्लीज डोंट डू इट. बघा हे आता ते रेगा तशाच राहतात परत. कुणीही करतंय आगावपणा? मग कसं आहे माहितीये का, मग त्यामुळं आम्हाला परत एक एक कंडिशन टाकावं लागते, मग तुमचे सगळे जे ऍक्सेस आहे ते सगळं आम्हाला बंद करावं लागतं.
ओके ओके सो इन्फ्लेमेबिलिटी लिमिट आता ही इन्फ्लेमेबिलिटी लिमिट आता काय बघूया एक मिनिट मी काय करतो सगळं डिस्कार्ड करतो आणि परत माघारी या नाही जात ते ओके डझंट मॅटर आता काय आता कोणाला काय बोलायचं थोडं थोडं करून पण थांबला नाही त्यांना बघा किती रेखा वाढलेत एक दोन रेग लाईन पण नाहीये पूर्ण स्क्रीन व्यापून ठेवली त्यांनी ओके असेल ते असो सो नेक्स्ट इज इन्फ्लेमेबिलिटी लिमिट तर इन्फ्लेमेबिलिटी लिमिट बद्दल आपण इथं बोलणार आहे तर इन्फ्लेमेबिलिटी लिमिट म्हणजे काय तर इन्फ्लेमेबिलिटी फ्लेमेबिलिटी मीन्स फ्लेम मीन्स आग आगीची ज्वाला जी आहे त्याला फ्लेम म्हणतो फ्लेमेबिलिटी मीन्स बर्निंग कॅपॅसिटी आपण एखादं थोडक्यात शब्दशः अर्थ म्हणलं तर ज्वलन फ्लेमेबल फ्लेमेबल मीन्स ज्वलन फ्लेमेबिलिटी लिमिट द लिमिट इन विच द एअर फ्युअल रेशियो इज कन्सिडर्ड ऍज फ्लेमेबल इज कॉल्ड ऍज इन्फ्लेमेबिलिटी लिमिट आपण कशाबद्दल डिस्कस करतोय इन्फ्लेमेबिलिटी लिमिट बद्दल म्हणजे आपल्याला कुठल्या लिमिट मध्ये किंवा कुठल्या रेंज मध्ये एअर फ्युअल रेशियो सप्लाय केल्यानंतर ती बर्न होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला एक लिमिट आहे रिच किती रिच जाऊ शकतो लीन किती लीन जाऊ शकतो त्याला एक लिमिट आहे आणि दॅट लिमिट इज बिईंग डिसाइडेड बाय द इन्फ्लेमेबिलिटी लिमिट अश्विनी प्लीज म्यूट अश्विनी रोल नंबर टू प्लीज म्यूट अश्विनी ओके सो वी हॅव हियर इथं तुम्हाला काय दाखवलं दिसतंय बघा ह्या स्लाइड वरती दिसताना काय दिसतंय तुम्हाला इथं काय दाखवलंय की इथं ऑक्सिजन दाखवले आणि ही फ्युअल आहे हे काळा डॉट दिसतोय ती फ्युअल मॉलिक्युल्स दाखवले आणि इथं ऑक्सिजन मॉलिक्युल्स दाखवले तर इथं तुम्हाला काय दिसत इथं कमी फ्युअल मॉलिक्युल्स दिसतात आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स जास्त दिसतात बरोबर कमी फ्युअल मॉलिक्युल्स दिसतात आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स जास्त दिसत इथं काय दिसतंय ऑक्सिजन मॉलिक्युल्स कमी दिसतात आणि फ्युअल मॉलिक्युल्स जास्त दिसतात बरोबर ज्या वेळेला फ्युअल जास्त असतं त्यावेळेला आपण त्याला रिच मिक्सचर असं म्हणतो ज्या वेळेला फ्युअल कमी असतं त्यावेळेला आपण लीन मिक्सचर असं म्हणतो बरोबर आणि या दोन्हीच्या मध्ये एक लिमिट आहे देर इज सम अप्पर लिमिट अँड देर इज सम लोअर लिमिट बरोबर इथं काय म्हणलं बघा दिस पर्टिक्युलर रिजन वी कॉल इट एज टू रिच टू बर्न म्हणजे एवढं रिच असेल मिक्सचर तर दॅट इज नॉट एबल टू बर्न टू रिच टू बर्न मीन्स मोर फ्युअल अँड लेस एअर फ्युअल इज मोर दॅन रिक्वायर्ड अँड ऑक्सिजन इज लेस दॅन रिक्वायर्ड and therefore it is unable to burn ataka tar basically he sathi aplyala he samjayla pahije ki burning kasa hoto tar ata baka itha ya region madhe kay hote te bagitla ki tumcha itha kay ani itha kahe lakshat yete itha hi oxygen ahe hi ya aajubajucha region madhlya fuel la available ahe hi oxygen aajubajucha fuel la available ahe hi oxygen aajubajucha fuel la available ahe mhanje there is enough oxygen फॉर बर्निंग ऑल द फ्युअल्स आणि महत्वाचं कसं असतं आपण स्पार्क युज करून ज्या वेळेला बर्न करतो त्यावेळेला समजा इथं बर्न केलं तर हे ऑक्सिजन आहे इथल्या फ्युअल मॉलिक्युलसाठी मग ह्याची हीट इकडे वापरणार आणि ही मॉलिक्युल्स पण बर्न व्हायला चालू करणार बरोबर ऑक्सिजन तर इथं आहेच ह्याची हीट वर युज करून इकडच्या मॉलिक्युल्स बर्न व्हायला चालू करणार ऑक्सिजन इथं आहे
ह्याची हीट यूज करून इकडचे मॉलिक्युल्स बर्न व्हायला चालू करणार, ऑक्सिजन इथं आहे, ह्याची हीट यूज करून ही मॉलिक्युल्स बर्न व्हायला चालू करणार, ऑक्सिजन इथं आहे. सो देर शुड बी कंटिन्युअसली अवेलेबिलिटी ऑफ फ्युअल अँड एअर इन अ होमोजिनियस मॅनर थ्रू आउट द मिक्सचर सो दॅट बर्निंग कॅन बी सस्टेन्ड. सस्टेन्ड बर्निंग होण्यासाठी आपल्याला मिक्सचरमध्ये कंटिन्युटी पाहिजे, होमोजिनिटी पाहिजे एअर अँड फ्युअल मॉलिक्युल्स मध्ये. दिसती होमोजिनिटी नाहीये तर सफिशियंट अमाऊंट ऑफ एअर अँड सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्युअल मॉलिक्युल्स इन प्रॉक्सिमिटी विथ इच अदर. म्हणजे इथं समजा इथं ही एक दोन तीन चार हे चारही ऑक्सिजनच्या मॉलिक्युल इथं असते तर इथलं फ्युअल बर्न झालं असतं का? नसतं झालं. किंवा इथं नुसतंच फ्युअल मॉलिक्युल असेल तर ते बर्न झाले असते का? नसते झाले. बरोबर. म्हणजे काय फ्युअल मॉलिक्युल्स, काय ऑक्सिजन मॉलिक्युल्स, काय फ्युअल मॉलिक्युल्स, ऑक्सिजन मॉलिक्युल्स, असं आपल्याला एक होमोजिनिटी पाहिजे आणि कंटिन्युटी पाहिजे. देन अँड देन ओनली कंटिन्युअस बर्निंग कॅन हॅपन. इथं काय झालं, इथं ही ऑक्सिजन आहे, या बाजूने इथलं फ्युअल बर्न होईल, परंतु ह्या मॉले इथलं फ्युअल बर्न होईल का? नाही बर्न होऊ शकणार. हीट अवेलेबल आहे, हीट अवेलेबल आहे, इथनं इथं ही बर्न होऊन झालेली हीट इथं अवेलेबल होईल, परंतु इथं ऑक्सिजन कुठे आहे? ऑक्सिजन इथं नाहीये. सो हिअर दिस मॉलिक्युल्स विल नॉट बी एबल टू बर्न अँड देअरफोर हिअर दिस मॉलिक्युल विल बी ऑल्सो अनएबल टू बर्न बिकॉज दिस हीट इज नॉट अवेलेबल हिअर. कारण ही इथं बर्न झाले असते, इथं बर्न झाले असते, इथं बर्न झाले असते, तर मग इथं हीट पोचली असती. परंतु इथं हीट नाहीये, ऑक्सिजन आहे परंतु हीट नाहीये. या रिजन मध्ये हीट आहे परंतु ऑक्सिजन नाहीये, आणि त्यामुळं दिस पर्टिक्युलर फ्लेम कॅनॉट कंटिन्यू बर्निंग. म्हणून म्हणजेच काय, असं जर मिक्सचर तुम्ही सप्लाय केलं देन इट इज नॉट गोइंग टू बर्न. बरोबर. सो वी से इट इज टू रिच टू बर्न. म्हणजे एवढ्या प्रमाणात रिच आहे की ती बर्न होऊ शकणार नाही. आणि हिथं काय, हिथं दिस मॉलिक्युल मे बर्न युझिंग दिस ऑक्सिजन, बट वॉट अबाउट दिस मॉलिक्युल? नो, इट विल नॉट बी बर्निंग. कारण ह्याची हीट इथंपर्यंत पोहोचत नाहीये, कारण मधी ऑक्सिजनच फक्त आहे. सो दिस मॉलिक्युल्स आर नॉट गोइंग टू बर्न बिकॉज द हीट मे नॉट रीच ओव्हर हियर. इवन दो द ऑक्सिजन इज देअर, इट मे नॉट गेट द हीट फ्रॉम हियर टू हियर. ही जर बर्न झाले तर ही बर्न होऊ शकणार नाही, कारण इथून इथंपर्यंत हीट पोहोचू शकत नाही. सो हियर ऑल्सो देर विल नॉट बी एनी कंटिन्युअस बर्निंग बिकॉज द ऑक्सिजन मॉलिक्युल्स आर सफिशियंट इनफ, बट फ्युअल मॉलिक्युल्स आर नॉट देअर, अँड देअरफोर सफिशियंट हीट विल नॉट बी अवेलेबल फॉर बर्निंग वॉट एव्हर द फ्युअल मॉलिक्युल्स आर देअर फॉर कंटिन्युअसली बर्निंग. इथं सफिशियंट हीट इथं मिळाली परंतु इथं ऑक्सिजन नाहीये, सो देर इज नो सफिशियंट ऑक्सिजन फॉर कंटिन्यू बर्निंग. हिअर देर इज नो सफिशियंट फ्युअल फॉर कंटिन्युअसली ऑफ द बर्निंग. म्हणून आपण याला टू रिच टू बर्न म्हणतोय. टू रिच, फ्युअल आहे पण ऑक्सिजन नाहीये. टू लीन टू बर्न, ऑक्सिजन आहे परंतु लीन आहे म्हणजे ऑक्सिजन आहे, भरपूर ऑक्सिजन आहे परंतु फ्युअल नाहीये म्हणजे हीट नाहीये. सो इन दिस मिक्सचर ऑल्सो इज अनएबल टू बर्न, दिस मिक्सचर इज अनएबल टू बर्न. म्हणजे जास्त रिच असेल तरी बर्न होणार नाही, जास्त लीन असेल तरी बर्न होणार नाही. म्हणजे तिथं एक लिमिट काहीतरी येते, अँड दॅट पर्टिक्युलर लिमिट, दिस अपर लिमिट अँड दिस लोअर लिमिट, इट हॅज सम व्हॅल्यूज. ओके. अँड दिस पर्टिक्युलर लिमिट इज वॉट यू कॉल्ड ॲज इन्फ्लेमेबिलिटी लिमिट. आता हे कशासाठी आपण इथं डिस्कस करतोय, हे डिस्कस करतो एवढ्यासाठी की नाव ॲज अ इंजिनियर वेन यू आर गोइंग टू डिझाईन द कार्बोरेटर, यू हॅव टू एन्शुअर दॅट द कार्बोरेटर वॉट यू आर गोइंग टू डिझाईन हॅज टू ऑलवेज सप्लाय मिक्सचर विच इज विदिन द इन्फ्लेमेबिलिटी लिमिट ऑफ दिस पर्टिक्युलर फ्युअल. त्या फ्युअलला, आता ही गॅसोलिन बद्दल बोलतोय, ह्या गॅसोलिनच्या इन्फ्लेमेबिलिटी लिमिटमध्येच त्या कार्बोरेटरनं मिक्सचर सप्लाय केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा रिच पण नाही सप्लाय केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा लीन पण नाही सप्लाय केलं पाहिजे. If it is too rich, it will not burn. If it is too lean, it will not burn. And always the carburetor has to supply the fuel mixture within that limit. And that particular limit is called as inflammability limit. And that limit is shown over here. Ita baga 15.1 lele. Gasla mixture? Stoichiometric mixture. Okay?
आणि इकडे आपण लीन साइड घेतली, इकडे रिच घेतली. तर व्हेन इट बिकम्स लीन अप टू 19 इट इज ओके, बियॉन्ड 19 इट बिकम्स टू लीन टू बर्न. म्हणजे ही कंडिशन टू लीन टू बर्न. 19 पुढे गेलं 20-22 असं जर आपण एअर फ्युएल रेशियो घेतलं इट विल नॉट बर्न. आपण 9:1 पुढे गेलो रिच करत करत, 12-15 पासून 9 पर्यंत गेलं रिच ठीक आहे, 9 पुढे गेलं 6:1-5:1 इट विल नॉट बर्न बिकॉज इट इज टू रिच टू बर्न. ही कंडिशन ओके. सो द लिमिट इज 9:1 to 19:1 बिकम्स युअर इनफ्लेमेबिलिटी लिमिट फॉर द गॅसोलिन. ओके, दॅट मीन्स इफ यू आर गोइंग टू सप्लाय अ मिक्सचर विच इज लेस ऑर मोर दॅन दिस पर्टिक्युलर लिमिट, ओके, दॅट इज बियॉन्ड 19, 20, 21, 22 ऑर बिलो 9 दॅट इज 6:1 ऑर 6:1 समथिंग लाईक दॅट, दॅट मच रिच दिस मिक्सचर्स विल नॉट बर्न. That means if you are using a petrol as a fuel, then your carburetor has to always supply the mixture within this particular limit, 9:1 to 19:1. Then and then only that mixture is going to be burned in the combustion chamber of the engine. If you supply more rich or more lean, the mixture will not be burned. Manje nista mixture deun upyog nahiye. The mixture इन्फ्लमेबिलिटी लिमिट मध्ये असेल तर आणि तरच बर्न होणार आहे. जास्त लीन झालं तर बर्न होणार नाही, जास्त रिच झालं तर बर्न होणार नाही, तरी बर्न होणार नाही. म्हणजे मला आता ऍक्सलरेशन करायचं आहे म्हणून मी किती पण असं धार लावत गेलो पेट्रोलची गाडी इंजिन मध्ये, इट इज ऑफ नो यूज बिकॉज इट बिकम्स टू रिच टू बर्न अँड इट विल नॉट बी एबल टू बर्न. ओके, मला इकॉनॉमी वाढवायचं आहे, माझी गाडी कमीत कमी फ्युअल कन्झम्पशन झालं पाहिजे म्हणून मी त्याची फ्युअल सप्लाय कमी कमी करत गेलो. एवढ्या प्रमाणात कमी केलं इट बिकम टू लीन, गाडी पडेल का? नो, बिकॉज इट विल नॉट बी कम्बस्टेबल, इट विल नॉट बी इन्फ्लेमेबल, ते बर्न होऊ शकणार नाही. आणि बर्न नाही होऊ शकलं की पॉवर विल नॉट बी प्रोड्युस्ड. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? Therefore, while supplying the mixture to the engine, it is essential that it has to be within the inflammability limit of the fuel of that used in that particular engine. Okay, so I hope this concept of inflammability limit has been understood by everyone. Saglyana samajla ka? Everybody has understood the concept of inflammability limit. असं कोण आहे का ज्याला इन्फ्लेमेबिलिटी लिमिटचा कन्सेप्ट समजला नाही? एनीबडी? येस, आहे का कोण? सगळ्यांना समजला? Okay, so I will assume that everybody has understood the concept. Okay, now coming back to the main slides. So we were discussing about the mixture requirements. Sir, erase it through Zoom meeting. Nahi te mala erase karaycha kuta sapadat nahi ta. Zoom meeting madhe jaun. मीटिंग मध्ये जाऊन हो तिथंच मी बघतोय. एनेबल इनोव्हेशन फॉर अदर्स डिसेबल करायला पाहिजे. डिसेबल इनोव्हेशन फॉर अदर्स डिसेबल केलंय. आता इथून पुढं नाही कोण करू शकणार, परंतु आता हे झालेलं इनोव्हेशन नाही निघत नाहीयेत. इट विल बी देअर आय थिंक till the lecture has been stopped and restarted again. Ya lecture la hi bothek janar nahi as mala vatte majha maiti pramana asel tar mala series setting mait nahiye. Okay, doesn't matter, jaudya ata ta kay.
ओके मिक्सचर रिक्वायरमेंट्स फॉर एसआय इंजिन आता जी काय डिस्कस केलं ती जरा थोडस वेगळ्या प्रकारे इथं मांडलंय. ओके अंडर नॉर्मल कंडिशन इट इज डिझायरेबल टू रन द इंजिन ऑन मॅक्झिमम इकॉनॉमी दॅट इज अराउंड लीन मिक्सचर विल बी ऑफ 16:1 विल बी रिक्वायर्ड बेस्ट इकॉनॉमी 16:1 आणि फॉर क्विक ऍक्सलरेशन अँड मॅक्झिमम पॉवर रिच मिक्सचर विल बी रिक्वायर्ड इट इज अराउंड 12:1 तर ही रेंज आहे आपली 12:1:16:1 ही जनरल रेंज आहे. आपण आता एक इन्फ्लेमेबिलिटी लिमिट बघितली ती कुठं होती 9:1 to 19:1 ओके आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू द स्पेसिफिक पॉवर फ्युअल कन्झम्पशन आपण फ्युअल कन्झम्पशन इथं एक टाकतोय. ओके सो द फ्युअल कन्झम्पशन इज मिनिमम यू कॅन सी ओव्हर हियर फ्युअल कन्झम्पशन इज मिनिमम फॉर 16 मीन्स बेस्ट इकॉनॉमी मिक्सचर इज 16 म्हणजे ज्या वेळेला 16:1 रेशो असतो एअर फ्युअल रेशोचा त्यावेळेला वी गेट जनरली दिस इज जनरल टर्म बरं का प्रत्येक इंजिनचं कार्बोरेटरचं डिझाईन प्रमाणे हे कंडिशन चेंज होणार आहे परंतु इन जनरल आपण बोलतोय इन जनरल बोलतोय सो अराउंड 16 विल बी युअर बेस्ट इकॉनॉमी मिक्सचर बेस्ट इकॉनॉमी मिक्सचर म्हणजे त्यावेळेला फ्युअल कन्झम्पशन सगळ्यात मिनिमम असणार आहे. तर म्हणून बघा आपल्याला तुमच्या स्पीडोमीटरमध्ये काय केलेलं असतं 50 ते 60-70 या दरम्यानपर्यंत किंवा 40 ते 60-70 या रेंजमध्ये ग्रीन दाखवलेलं असतं आणि 40 खाली पण रेड दाखवलेलं असतं आणि 70-80 पण पुढं रेड दाखवलेलं असतं. व्हॉट इट मीन्स इट मीन्स दिस पर्टिक्युलर ग्राफ काय जातं यू कॅन सी ओव्हर हियर इन दिस पर्टिक्युलर रेंज इट इज मोस्ट इकॉनॉमिकल. कुठला रेंज हे बघा इथून ते इथंपर्यंत म्हणजे अराउंड 14 to 16-17 इकडे गेलं तरी तुमचं फ्युअल कन्झम्पशन वाढतंय इकडे गेलं तरी तुमचं फ्युअल कन्झम्पशन वाढतंय. मीन्स इफ युअर स्पीड गोज टू अ हायर रेंज ऑर युअर स्पीड गोज टू अ लोअर रेंज इन बोथ द केसेस युअर फ्युअल इकॉनॉमी इज गोइंग टू बी हॅम्पर्ड. ओके फ्युअल इकॉनॉमी इज गोइंग टू बी हॅम्पर्ड. ओके दॅट मीन्स आपण स्पीड कमी केलं काय होणार आहे पॉवर जनरली कमी करतो बरोबर तर आपल्याला सॉरी स्पीड कमी केल्यानंतर आपल्याला पॉवर कमी करायचं असतं इन जनरली बरोबर परंतु तसं न होता इथं काय होतंय बघा रिक्वायरमेंट ऑफ पॉवर वाढते म्हणजे फ्युअल कन्झम्पशन कमी होतंय सॉरी जास्त होतंय. सो आणि म्हणून जास्त गाडी हळू चालवले तर लोकांचा समज असा आहे की फ्युअल कन्झम्पशन कमी होतंय पण तसं होत नाहीये ह्या ग्राफ प्रमाणे बघायला गेलं तर आणि तेच तुमचं तुमच्या याच्यामध्ये फ्युअल स्पीडोमीटरमध्ये दाखवलेलं असते बघा का रेड दाखवलेलं असते म्हणजे तुम्ही त्या स्पीडनं जर गाडी चालवली देन यू आर गोइंग टू गेट मोर फ्युअल कन्झम्पशन इट इज इन अ रेड रेंज आणि ग्रीन रेंज कुठेपासून असतो या रेंजमध्ये ग्रीन रेंज असतो म्हणजे तुमचं स्पीड वेन इट इज अ मीडियम स्पीड द फ्युअल इकॉनॉमी इज बेस्ट when you run the vehicle at a lesser speed or you run the vehicle at a very high speed both the condition your fuel consumption is going to be higher. Okay in both the cases the fuel consumption is going to be higher so you don't want if you don't want the fuel consumptions to be higher then always you have to prefer to run the vehicle at a medium speed in the green range which is shown in the speedometer neither very less nor very higher. आणि म्हणून बघा आपल्याला काय होतं की आपण समजा हायवेवरनं गाडी चालवली की आपण त्या ग्रीन रेंजमध्ये कंटिन्युअसली एका स्पीडनं चालवू शकतो म्हणून आपल्याला फ्युअल इकॉनॉमी जास्त मिळते हायवेला परंतु आपण सिटी ड्रायव्हिंग करताना काय होतं फ्रिक्वेंटली वी हॅव टू डिक्रीज द स्पीड वी हॅव टू गिव्ह द ऍक्सलरेटर आणि मग आपल्याला स्पीड रेंज आहे तो खालच्या साईडला येतो रेड झोनमध्ये येतो आणि त्यामुळे तुमचं फ्युअल कन्झम्पशन वाढतं म्हणून सिटी ड्रायव्हिंगला जनरली फ्युअल कन्झम्पशन जास्त होतं बरोबर आणि हायवे ड्रायव्हिंगला नेहमी फ्युअल कन्झम्पशन कमी राहतं कारण यू आर नॉट फ्रिक्वेंटली ऍक्सलरेटिंग अँड डिसलरेटिंग तुम्ही त्या रेंजमध्ये कंटिन्युअसली राहता ग्रीन रेंजमध्ये राहता फ्रिक्वेंटली तुम्ही रेड इकडं किंवा इकडं जात नाही प्रोव्हायडेड यू आर नॉट ओव्हरटेकिंग द व्हेकल्स व्हेरी फ्रिक्वेंटली. ओके सो
that is shown over here. And when with respect to power, तर आपल्याला बघा मॅक्झिमम पॉवर वी गेट ॲट 12:1. तुमचं ज्या वेळेला मॅक्झिमम पॉवर कधी मिळते 12:1 एअर फ्युअल रेशो असेल. पण ज्या वेळेला मॅक्झिमम पॉवर कंडिशनला तुम्ही रन करता त्यावेळेला इथं बघा फ्युअल कन्झम्पन काय होतंय, फ्युअल कन्झम्पन वाढतंय. ओके, सो इफ यू रन प्रिफर टू रन द व्हेकल इन अ पॉवर मोड देन युअर फ्युअल कन्झम्पन इज गोइंग टू बी हायर. And if you are preferred to run in a economy mode, obviously you can see the power is going to be lesser. बरोबर, म्हणजे तुम्हाला इकॉनॉमी पाहिजे असेल तर गाडीला पॉवर कमी मिळणार आहे, आणि जर तुम्हाला पॉवर पाहिजे असेल तर इकॉनॉमी कमी मिळणार आहे. सो बोथ द रिक्वायरमेंट्स आर कॉन्ट्रडिक्टरी. म्हणजे एक वाढवायचा प्रयत्न केला की दुसरा मार खाते. म्हणजे गाडीचा पिकअप पाहिजे मला, पॉवर पाहिजे, पिकअप पाहिजे म्हणजे पॉवर जास्त असल्याशिवाय पिकअप येत नाही. करेक्ट, माझ्या गाडीला पिकअप पाहिजे, देन आय हॅव टू इन्क्रीज द पॉवर, देन आय हॅव टू फॉरगेट अबाउट इकॉनॉमी. आणि जर मला इकॉनॉमी पाहिजे असेल देन आय हॅव टू फॉरगेट अबाउट पिकअप पॉवर. ओके, सो दॅट इज वेअर अ कॉम्प्रोमाइज इज रिक्वायर्ड टू गेट गुड रिझल्ट. ओके, सो द बेस्ट थिंग इज टू हॅव अ कॉम्प्रोमाइज. Okay, so again, how to have the compromise depends on your riding habits. Okay, but what you understand from this particular graph is that around 16:1 air fuel ratio, you are getting the best economy. Okay, and around 12:1, you are getting the best power. So 12:1 air fuel ratio will be preferred for getting maximum power, and 16:1 air fuel ratio will be preferred for maximum economy. This, as a mechanical engineer, as a designer of the carburetor fuel system in a SI engine, you have to keep in mind, because you are supposed to design the systems for different conditions. However, carburetor has to supply air fuel ratio as per requirement. Mag ja velala tumchi requirement economy chi asel, then it has to supply mixture around 16:1. ज्या वेळी तुमची रिक्वायरमेंट पॉवरची असेल देन यू आर सपोज टू डिझाईन द सिस्टम वेन वेअर युअर मिक्सचर सप्लाइड शुड बी ऑफ 12:1 एअर फ्युअल रेशो. ओके, सो दॅट वॉज अबाउट द मिक्सचर रिक्वायरमेंट. मिक्सचर रिक्वायरमेंट बद्दल सगळ्यांनी समजलं, आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. नाव विल मूव ऑन टू द कार्बोरेशन. आता वॉट इज दिस कार्बोरेशन? So the process happening in a carburetor is basically what you call as a carburation. Now let us see what is carburation. So in order to understand the carburation process, let us first discuss about the function of a carburation system. To mix the fuel with proper air proportion, proper proportion of air, to vaporize the fuel, to deliver the correct amount of air fuel mixture to the cylinder. Okay, so these are the functions of a carburetor or carburation system. Okay, so a device which does the carburation process is called as carburetor. That means in a carburetor there will be some carburation system incorporated in it. And what is the function of a carburation system? It has to mix or prepare the air fuel mixture of proper proportion. Tayar karaycha mixture tayar karaycha kasla mixture tayar karaycha proper proportion mhanje tyat air ani fuel proper proportion madhe asle pahije. So not only supplying the air and fuel, but the fuel has to vaporize. तिथे वेपोराइज करण्याची प्रोविजन असली पाहिजे. And after preparing this mixture, it has to be supplied to the engine cylinder. बरोबर, मिक्सचर तयार करायचं. कसं मिक्सचर तयार करायचं? प्रॉपर एअर फ्युअल रेशोचं मिक्सचर. बरोबर, आणि हे सगळं करणाऱ्या सिस्टमला आपण कार्बोरेशन सिस्टम असं नाव दिलं. And a device for automatically mixing the fuel in proper proportion with air to produce a combustible mixture. Ata ita combustible mixture asa manalo,
आता कंबस्टेबल मिक्सर, व्हेन द मिक्सर इज गोइंग टू बी कंबस्टेबल, व्हेन द मिक्सर इज विद इन इन्फ्लेमेबिलिटी लिमिट 9:1 to 19:1 देन इट इज कंबस्टेबल मिक्सर. म्हणजे आपल्याला कंडिशन काय आहे, कार्बोरेटर इज अ डिवाइस विच इज गोइंग टू सप्लाय कंबस्टेबल मिक्सर ऑफ प्रॉपर प्रोपोर्शन, प्रॉपर प्रोपोर्शन. ज्या वेळेला 12:1 पाहिजे त्यावेळेला 12:1 ने सप्लाय करायला पाहिजे, ज्या वेळेला 16:1 पाहिजे त्यावेळेला 16:1 ने सप्लाय करायला पाहिजे. ओके, सो दॅट इज वेअर वी कॉल इट एज प्रॉपर प्रोपोर्शन ने सप्लाय करायला पाहिजे. सो कार्बोरेटर इज अ डिवाइस विच इज गोइंग टू सप्लाय द मिक्सर विच इज ऑफ प्रॉपर प्रोपोर्शन अँड प्रॉपर क्वांटिटी ऑफ द फ्युअल हॅज टू बी सप्लायड. ओके, आणि कार्बोरेशन सिस्टम, कार्बोरेशन सिस्टम मध्ये काय काय, सो प्रॉपर प्रोपोर्शनचं एअर फ्युअल मिक्सर प्रॉपर क्वांटिटी मध्ये तयार करायचं, जी काही फ्युअल सप्लाय केलंय त्याला वेपराइज करायचं आणि हे सगळं मिक्सर तयार करून सप्लाय करायचं. सो ऑल दिस पर्टिक्युलर फंक्शन्स इन्वॉल्व्ड इन अ कार्बोरेशन प्रोसेस. सो कार्बोरेटर इज अ डिवाइस दॅट मिक्सेस द पेट्रोल अँड एअर ऑर फ्युअल अँड एअर इन करेक्ट प्रोपोर्शन अँड सप्लायज टू द कंबशन चेंबर इन राईट क्वांटिटी. इन राईट क्वांटिटी म्हणजे एका बाजूनं पाहिजे तेवढं फ्युअल घेता आलं पाहिजे, प्रॉपर क्वांटिटी, प्रॉपर क्वांटिटी ऑफ एअर. म्हणजे तुम्ही फ्युअल घेताना, एअर घेताना, ती घेतानाच तुम्हाला त्याची क्वांटिटी ठरवायची आहे, तर त्याची व्यवस्था पाहिजे त्या डिव्हाइसमध्ये. बरोबर का? म्हणजे तुम्ही आणलं आणि हा थोडंसं कमी पडलंय काय हे वाढवा असं नाही होत. सो बिफोर प्रिपेअरिंग दॅट पर्टिक्युलर मिक्सर यू हॅव टू हॅव डिसाइडेड वॉट इज द अमाऊंट ऑफ एअर विच इज गोइंग टू बी सकड, विच इज गोइंग टू बी टेकन फ्युअल. किती फ्युअल घ्यायचं, किती एअर घ्यायचं, प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये दोन्ही घेता आले पाहिजे तुम्हाला. दॅट मीन्स मीटरिंग हॅज टू बी देअर, त्याला आपण मीटरिंग म्हणतो, क्वांटिफाईंग. ओके, सो मीटर द एअर, मीटर द फ्युअल, टेक दॅट पर्टिक्युलर एअर फ्युअल, मिक्स इट, प्रिपेअर द मिक्सर अँड सप्लाय टू द इंजिन. ओके, सो दॅट इज वेअर कार्बोरेटर इज अ डिवाइस दॅट मिक्सेस द फ्युअल अँड द एअर इन करेक्ट प्रोपोर्शन, प्रॉपर प्रोपोर्शन, अँड सप्लाय टू द कंबशन चेंबर इन राईट क्वांटिटी. बरोबर, प्रॉपर क्वांटिटीमध्ये ते सप्लाय करता आले पाहिजे. मग कार्बोरेटरमध्ये काय काय होतं अजून, इट ॲटोमायझेस द फ्युअल, फ्युअलला ॲटोमायझेशन करते, इट वेपोरायझेस द फ्युअल अँड मिक्सेस इन करेक्ट प्रोपोर्शन विथ द एअर as required by the engine and supply it in the right quantity of the mixture to the engine. Barobar, so that was about carburetor. So carburetor manje kay, tar thodkyat kay, je device yogya pramanat fuel ghiu shakto, yogya pramanat fuel ghiu shakte, tesla mixing karnar, mixing karaycha agodar te fuel la vaporize karnar, नंतर त्याचं मिक्सिंग करणार आणि मिक्सर तयार झाल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी ऑफ मिक्सर त्या इंजिनला देणार. बघा, जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी. आता क्वांटिटी कशावर ठरती, क्वांटिटी स्पीडवरती ठरती इंजिनच्या. बरोबर का? आपल्याला स्पीड जास्त असेल त्यावेळेला नंबर ऑफ सक्शन स्ट्रोक्स आर गोइंग टू बी मोर, सो मोर क्वांटिटी विल बी रिक्वायर्ड. इफ द स्पीड ऑफ द इंजिन इज लेस, the quantity required by the mixer, mixer quantity required by the engine will be less, so less quantity has to be supplied. Manje he sudha carburetor la samajla pahije ki ata engine kiti speed na challe, ata kutla condition madhe engine ahe, mag ya saglya goshti samajlyanantar mag tya paddhatine tevadya quantity cha mixer tayar karaycha, tya proper proportion na tayar karaycha ani supply karaycha. So the device which does all this thing is what you call as a carburetor. एनी डाऊट रिगार्डिंग व्हॉट इज कार्बोरेटर, कार्बोरेटर म्हणजे काय, ह्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट व्हॉट इज कार्बोरेटर आहे का कोणाला काही डाऊट? Okay, the same thing we are going to discuss over here.
here we are going to discuss what is the need of a carburetor. तर कार्बोरेटर तर नीड समजण्यासाठी पहिल्यांदा आपण ऑलरेडी डिस्कस केले पण तरी सुद्धा अजून एकदा डिस्कस करूया. फ्युएल इज इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन एच एन सी, बरोबर. ही फ्युएल आहे, हे आपण कशामध्ये मिक्स करतोय, ऑक्सिजन मध्ये मिक्स करतोय. दिस बिकम्स युअर मिक्सर. हे मिक्सर तयार करून आपण त्याला बर्न केलं, स्पार्क दिला की त्यावेळेला काय होते, सी कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म सीओ टू, H combines with oxygen to form H2O and produces some amount of heat. Okay, so that is hydrocarbon fuel combines with oxygen. That means it get oxidized. So the hydrogen and carbon molecules in the fuel is getting oxidized. And what is the product? Product is carbon dioxide and water. And it also liberating the heat. Now, a homogeneous mixture of air and fuel is required. Okay, this we have discussed. Why a homogeneous required? Because a spark plug is used to ignite the mixture. Why? कारण आपल्याला समजा आता ही combustion chamber आहे तुमचा पूर्ण, इथं मिक्सर आहे, इथं जर आपण बर्न केलं तर इथलं फ्युएल बर्न होईल का? तर झालं पाहिजे. या कॉर्नरचं जर फ्युएल आपण इथं पेटवलं, स्पार्क प्लग इथं लावला आणि इथं मिक्सर इकडे पेटवलं, तर इथलं मिक्सर पेटेल का? तर उत्तर आहे की पेटलं पाहिजे. मग आता पेटलं पाहिजे तर ह्याचा अर्थ असा आहे की इथं जी आग लागलेली आहे ते जी ऊब इथंपर्यंत पोहोचली पाहिजे. आता ऊब इथंपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणजे इथनं मिक्सर पेटत 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 पुढं आलं पाहिजे. म्हणजेच इथं पेटल्यानंतर त्याची ऊब वापरून इथलं मिक्सर पेटलं पाहिजे, इथली ऊब वापरून इथं मिक्सर पेटलं पाहिजे, इथली ऊब वापरून इथं मिक्सर पेटलं पाहिजे. व्हॉट इट मीन्स इज द मिक्सर नीड टू बी कंटिन्युअसली बर्न्ड. ओके, आणि ही कंटिन्युटी पाहिजे असेल तर मग आपल्याला होमोजिनियस मिक्सरच पाहिजे, हेट्रोजिनियस मिक्सर असून चालणार नाही, बरोबर का? जर समजा कुठल्या एरियामध्ये फक्त फ्युएल असेल तरी ती बर्न होणार नाही, आपण आता डिस्कस केलं. कुठल्या रिजन मध्ये फक्त एअर असेल तर ती बर्न होईल का? ते पण बर्न होणार नाही. मग काय पाहिजे आपल्याला? होमोजिनियस मिक्सर. सो इफ अ होमोजिनियस मिक्सर इज देअर फिल्ड इन साइड दिस पर्टिक्युलर कंबशन चेंबर अँड इफ यू आर बर्निंग इट ॲट वन कॉर्नर देन द फ्युएल विल बी कंटिन्युअसली बर्न अँड दॅट इज वेअर वी से अ होमोजिनियस मिक्सर इज रिक्वायर्ड. वाय? बिकॉज वी आर बर्निंग द मिक्सर विथ द हेल्प ऑफ अ स्पार्क प्लग. कारण आपण एक कॉपऱ्यात त्याला पेटवणार आहे आणि त्या कोपऱ्यापासून आपल्याला ती पेटत पेटत पुढे जाऊन सगळं मिक्सर पेटलं पाहिजे. आणि ते कधी शक्य होणार आहे? जर होमोजिनियस मिक्सर असेल तरच शक्य होणार आहे, नाहीतर होणार नाही. मग ह्याच्यासाठी जी अडचण काय, होमोजिनियस मिक्सर तयार करायची अडचण काय, तर आपण आता ऑलरेडी डिस्कस केलं, एअर इज द गॅशियस बट फ्युएल इज इन द लिक्विड स्टेट. मग आपल्याला काय करावं लागते? देअरफोर मिक्सिंग देम इज अ प्रॉब्लेम. Then what is the solution for that? Convert the liquid into vapor. Mix the fuel with the vapor. And therefore a device is required which has a provision for bringing the meter quantity of fuel. Yogya quantity fuel aat antale paije tela. Bringing metered quantity of air. Barobar. Fuel mojun pramanat antale paije. Fuel air mojun pramanat antale paije. Vaporize the fuel. Okay. We have to vaporize the fuel and mix it with the air and supply the mixture to the engine cylinder. Ani hi ji device he sagla karu shakta, tya device cha naav ahe carburetor. Okay, so what is a carburetor? A device which is able to bring metered quantity of fuel, metered quantity of air, vaporize the fuel, mix it, prepare a mixture and supply that particular mixture to the engine cylinder. That is what is called as a carburetor. I hope everybody understood what is carburetor. Okay, now we'll move on to the discussion of a simple carburetor. Mag aapla ata carburetor nakki kaay samajla aapla? Magcha slide madhe aapan kaay baghitla? Carburetor
ची गरज काय आहे, बरोबर? का कार्बोरेटर लागते गाडीमध्ये? का कार्बोरेटर लागते? कंबशन करायचं आहे. मग कंबशन होण्यासाठी काय पाहिजे? होमोजिनियस मिक्सर पाहिजे. होमोजिनियस मिक्सर का पाहिजे? स्पार्क प्लग आपण यूज करणार आहे बर्निंगला, म्हणून होमोजिनियस पाहिजे. मग अडचण काय आहे? अडचण ही आहे की आपल्याला एअर गॅस आहे आणि फ्युअल लिक्विड मध्ये आहे, मिक्सर तयार करू शकत नाही आपण. मग आपण काय केलं? फ्युअलला वेपराइज केलं, मग आणि मग त्याला मिक्सर तयार केलं. आता ती बर्न होऊ शकते. मग ती बर्निंग करण्यासाठी आपल्याला काय करायची? तर पहिल्यांदा मिक्सर तयार करायला पाहिजे. मग मिक्सर तयार कोण करणार? तर कार्बोरेटर करणार. मग कार्बोरेटरनं काय काय करायला पाहिजे? योग्य प्रमाणात फ्युअल आणायला पाहिजे, योग्य प्रमाणात एअर आणायला पाहिजे, फ्युअलला इव्हॅपोरेट करायला पाहिजे, त्याला मिक्स करायला पाहिजे, मिक्सर तयार करायला पाहिजे आणि इंजिन सेलला सप्लाय करायला पाहिजे. आणि ज्या डिव्हाइसला हे सगळं करता येतं त्याचं नाव आहे कार्बोरेटर. नाव कन्स्ट्रक्शन ऑफ अ सिम्पल कार्बोरेटर, ही जी दिसतंय ते तुमचा कार्बोरेटर आहे. ओके, तर यात काय काय आहे? सो अ सिम्पल कार्बोरेटर कन्सिस्ट ऑफ अ बॅरल. ही दिसतंय का? ही पाईप दिसते का तुम्हाला? ही उभी पाईप दिसते, त्याचं नाव आहे बॅरल. मेन फ्युअल जेट ही दिसते का तुम्हाला? एक इथनं फ्युअल इकडून येतंय, ह्याला काय नाव आहे? मेन फ्युअल जेट. एक वेंचुरी, हे असं दिसतंय का? याच नाव आहे वेंचुरी. ही वेंचुरी. थ्रॉटल वॉल कनेक्टेड टू ऍक्सलरेटर, हे बघा एक थ्रॉटल वॉल, एक वॉल आहे असं सर्कल असतंय त्याच्यामध्ये, असं टोपण्यासारखं असं सर्क्युलर डिस्क असतंय. हे डिस्क असं झालं की गॅस जाऊ शकते, हे डिस्क असं फिरलं की ती बंद होतं. ही सर्कल आहे, ही सर्कल आहे, पाईप आहे अशी, सर्क्युलर पाईप आहे अशी. ह्यात ही डिस्क आहे. ही डिस्क काय करतं? हे असं उभं झालं की गॅसला म्हणजे वीस ए द वॉल इज ओपन. हे असं हॉरिझॉन्टल झालं, द पॅसेज इज क्लोज्ड, इट कॅनॉट फ्लो. सो वीस ए द वॉल इज क्लोज्ड. अँड सच अ डिस्क वॉट वी हॅव वी कॉल इट ॲज अ थ्रॉटल वॉल अँड इट इज कनेक्टेड टू ऍक्सलरेटर. बरोबर, इट इज कनेक्टेड टू ऍक्सलरेटर. आपण कार्बोरेटरमध्ये काय काय कॉम्पोनंट्स आहेत ते बघतोय. तर एक बॅरल असं बघितलं की एक उभी पाईप आहे, त्याला आपण काय नाव दिलं? बॅरल. त्याच्या आतमध्ये एक जेट बसवले ज्याच्यामधून फ्युअल येते, त्याला आपण काय नाव देतोय? जेट, फ्युअल जेट, मेन फ्युअल जेट. त्यानंतर त्या मेन फ्युअल जेट जिथं ओपन होते तिथं आपण असं काहीतरी पाईपचं क्रॉस सेक्शन चेंज केलंय, त्याला आपण काय म्हणतोय? वेंचुरी. बरोबर, ही वेंचुरी झाली. त्याच्यानंतर ह्या वेंचुरीच्या या बाजूला एका बाजूला काय आहे? थ्रॉटल वॉल. हे डिस्क टाईप आहे, वॉल आहे. ते डिस्क ज्या वेळेला पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द पाईप असेल त्यावेळेला वी से इट इज ओपन. म्हणजे अशा पोझिशनमध्ये, अशा पोझिशनमध्ये असेल तर त्याला आपण ओपन असं म्हणतो, आणि ही जर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आलं तर त्याला आपण क्लोज असं म्हणतोय. म्हणजे ही पाईप आहे अशी, ही पाईप आहे आणि ह्याच्या आतमध्येही असं बसलं, क्लोज पोझिशन. अशी असेल तर ओपन, कारण इथनं जाऊ शकते. असं असेल तर चौ बाजूने पॅक झालं बरोबर, ते त्याचं डायमीटर सेम असतं, सो इट इज गोइंग टू बी क्लोज्ड. सो दिस इज व्हॉट यू कॉल एज अ थ्रॉटल वॉल. अशा टाईपच्या वॉलला आपण काय, एक वॉल आहे एका बाजूला, त्याला आपण थ्रॉटल वॉल म्हणतोय. आणि ती कशाला कनेक्ट केले? ऍक्सिलेटरला. देन वी हॅव अ चोक, दुसऱ्या बाजूला अजून एक तसंच वॉल आहे, डिस्क वॉल. ओके, त्याला आपण काय म्हणतोय? चोक. बरोबर, त्याला आपण काय नाव दिलं? चोक. आणि ही जी जेट होती, मेन फ्युअल जेट होती, हे कशाला कनेक्ट केले? एक इथं चेंबर आहे ज्याच्यामध्ये फ्युअल आहे, त्याला आणि त्या फ्युअलवरती एक तरंगता फ्लोट आहे. ओके, आणि या चेंबरचं नाव आहे फ्लोट चेंबर. बरोबर, म्हणून ह्या चेंबरचं नाव आहे फ्लोट चेंबर. तर या चेंबरला फ्लोट चेंबर असं नाव आहे, याच्यामध्ये फ्युअल आहे, त्या फ्युअलच्या वरती एक फ्लोट तरंगतोय. आणि फ्लोट असल्याला चेंबर म्हणून त्याला आपण फ्लोट चेंबर असं नाव दिलं. ओके, सो वी हॅव अ फ्लोट चेंबर, वी हॅव अ फ्लोट इनसाइड दॅट पर्टिक्युलर चेंबर. अँड सो दीज वेअर द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ अ सिम्पल कार्बोरेटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, सिम्पल कार्बोरेटर. सगळ्यात सिम्पल कार्बोरेटरमध्ये हे असं कन्स्ट्रक्शन असतं. बरोबर, काय काय कॉम्पोनंट्स आहेत? एक बॅरल आहे, ही जी पाईप दिसते आपण त्याला बॅरल असं म्हणतोय. एक मेन फ्युअल जेट आहे, ही जी पाईप दिसते याला मेन फ्युअल जेट म्हणतोय. बरोबर,
वेंचुरी ही जी क्रॉस सेक्शन चेंज करायसाठी वापरले त्याला आपण वेंचुरी असं म्हणतोय. देन वी हॅव अ थ्रॉटल वॉल, एक ही जी डिस्क टाइप ऑफ वॉल यूज केले त्याला आपण थ्रॉटल वॉल नाव दिले. इट इज कनेक्टेड टू ऍक्सलरेटर, हे ऍक्सलरेटरला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ऍक्सलरेटर दाबता त्यावेळेला ही ओपन किंवा क्लोज होत आहे बरोबर. ज्या वेळेला आपण ऍक्सलरेटर दाबतो ती क्लोज इनिशियल कंडिशन मध्ये क्लोज असतं, ज्या वेळेला ऍक्सलरेटर दाबतो त्यावेळेला ती ओपन होत जातं. चोक अशीच एक डिस्क वॉल आहे त्याला आपण चोक नाव दिलंय. दुसऱ्या बाजूला फ्लोट चेंबर, ही जी मेन जेट आहे ती कनेक्टेड एका चेंबरला आहे ज्याच्यामध्ये फ्युएल आहे आणि त्या फ्युएल वरती एक फ्लोट तरंगतोय. सो वी कॉल दिस पर्टिक्युलर चेंबर एज फ्लोट चेंबर. आणि ह्या फ्लोट चेंबरच्या आतमध्ये जी तरंगतो त्याला आपण नाव दिलं फ्लोट. सो दीज आर द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ अ सिंपल कार्बोरेटर: बॅरल, मेन फ्युएल जेट, वेंचुरी, थ्रॉटल वॉल, चोक, फ्लोट चेंबर अँड फ्लोट. एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू द कॉम्पोनंट्स ऑफ अ सिंपल कार्बोरेटर? एनी डाऊट एनीबडी? कोणाला काय डाऊट आहे का? वेगळ्या वेगळ्या हाऊ इट मेक फ्युएल इनटू वेपर? या या वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट क्लास हाऊ द मिक्सचर इज बीइंग प्रिपेअर्ड इनसाइड दिस. ओके, व्हाय द मिक्सचर इज कमिंग, हाऊ द मिक्सचर इज कमिंग, हाऊ द मिक्सचर इज बीइंग प्रिपेअर्ड, ऑल दिस क्वेश्चन्स वी आर गोइंग टू आन्सर इन आवर नेक्स्ट लेक्चर. आय थिंक दॅट कॅन बी केप्ट फॉर next lecture. We will explain in detail. Okay, any other doubt with respect to components, with respect to carburation process, with respect to mixture, anything which has been discussed in the last previous almost 2 hours? Anybody having any doubt? Anybody having any doubt, please ask. What choke does work here? Yeah, okay, okay. We have different systems. In the next class we will be discussing about how the mixture is being prepared, what are the different systems incorporated in a simple carburetor to supply to cope up with the different conditions. Apan bagitle ki varti bagitle ki vegla vegla conditions ahet, त्यात प्रत्येक कंडिशनसाठी सॅटिस्फाय करायसाठी त्या कार्बोरेटरमध्ये काय व्यवस्था केली हे पण आपण बघणार आहे. ती त्यातला एक पार्ट आहे चोक. तर ती चोक कसं वर्किंग होते आणि ती चोक सिस्टम म्हणून एक सेपरेट सिस्टम आपण त्याला म्हणतोय, तर ती कशी वर्किंग होते आणि त्यावेळेला नक्की काय होतंय त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत इन द नेक्स्ट क्लास. येस, एनिथिंग एल्स? आपण थोडंसं टप्प्याटप्प्यानं जाऊया, कारण या सगळ्या गोष्टी मी ज्या वेळेला चोकचं फंक्शन एक्सप्लेन करेन त्यावेळेला तुम्हाला क्लिअर नाही झालं तर तुम्ही परत विचारा. आपण ते थोडंसं पुढच्या लेक्चरसाठी ठेवून देऊया. या समबडी रेज्ड हँड, प्लीज आस्क युअर क्वेश्चन, अनम्यूट युअर क्वेश्चन, सॉरी अनम्यूट अँड आस्क युअर क्वेश्चन. Okay, if anybody is having any doubt, please ask your doubt, or else you can mark your attendance once again and you may leave. Session open for doubts. Anybody having any doubt? Yes, anybody having any doubt? If you have any doubt, please ask, else you can mark your attendance and you may leave.
Okay, since nobody is asking that out, I presume that everybody has understood everything, whatever has been discussed in the last 2 hours. And I hope we can stop our lecture over here. So thank you for attending the lecture. Excellent. Sí, me gusta, me gusta, me gusta.